वेलकम स्टूडेंट टू दी लेक्चर सीरीज ऑफ कैलकुलस. इन दिस लेक्चर वी आर गोइंग टू डिस्कस ए इम्पॉर्टेंट पार्ट ऑफ अवर सिलेबस ऑफ कैलकुलस. इन दिस लेक्चर वी आर गोइंग टू डिस्कस लिमिट ऑफ ए फंक्शन. देन व्हेन द लिमिट ऑफ ए फंक्शन एग्जिस्ट, देन व्हेन फंक्शन इज अवर कंटिन्यूअस, what is mean by removable discontinuity, what is mean by irremovable discontinuity, what is mean by oscillating function. This type of the definition we are going to see in this lecture. So this is a important part of this lecture, so listen carefully. So let's start with it. So first of all, we are going to see limit of a function. Let's define it. A function f of x is said to a limit is said to be tend to a limit L. That means f of x ki value jo L ko kya kar rahi hai, tend kar rahi hai, matlab wahan pe ja raha hai apna limit, tend to a limit L as x tends to a. As this x tends to a, मतलब f of x l की तरफ जा रहा है जब x अपना a की तरफ आ रहा है. If for any epsilon greater than zero, if for any epsilon greater than zero, there exist, this is epsilon greater than zero, there exist a delta greater than zero. We know that we can say instead of there exist, वी कैन राइट लाइक दिस, मतलब देर एग्जिस्ट के लिए हम ऐसा साइन लिख सकते हैं. सो देर एग्जिस्ट डेल्टा ग्रेटर देन जीरो डिपेंडिंग ऑन, डिपेंडिंग ऑन एप्सिलॉन, दैट मीन्स दिस एप्सिलॉन हियर, ओके, सच दैट mod of f of x minus l is strictly less than epsilon for every x, for every x such that 0 is strictly less than mod of x minus a is strictly less than delta. So when we can say that a limit of a function exists, if you have function f of x, we can say it is tending to L. मतलब इसका लिमिट क्या है, L है जब अपना x का जा रहा है a की तरफ जा रहा है. Suppose this is our x, this is our, sorry, this is our a, this is our x, x vary कर रहा है ना, x का क्या करते हो, इधर वेरी करते हो, ओके, देन f ऑफ x, सपोज हियर आवर वैल्यू इज l, म्हणजे f ऑफ x कुठे येतोय, l कडे येतो, जसजसा x कुठे येणार आहे, a कडे येणार आहे, ओके, f ऑफ x टेंडिंग टू l एज x टेंडिंग टू a, if for any epsilon greater than 0, you give me any epsilon, I will give you delta. Just keep in mind, give me any epsilon, I will give you delta. What is epsilon? Epsilon is any number nearer to zero and greater than zero. म्हणजेच या दोघांमधलं डिस्टन्स, f of x आणि l मधलं डिस्टन्स आपल्याला जितकं मिनिमाइज करायचंय, समजा हे आपल्याला डिस्टन्स झिरो कडे न्यायचंय, म्हणजे एफ ऑफ एक्स डायरेक्टली कुठे टच होणार आहे, एल कडे होणार आहे, जसं जसं आपल्याला एक्स कुठे होणार आहे, ए कडे जाणार आहे, म्हणजे एप्सिलॉन तुम्ही लहानात लहान मला द्या, गिव मी एनी एप्सिलॉन विच नियरर टू झिरो, आय विल फाइंड आउट एनी डेल्टा, आय विल फाइंड आउट डेल्टा ग्रेटर दॅन झिरो, सच दॅट 0 is strictly less than mod of x minus is strictly less than delta. म्हणजे बघा, x काय आपला व्हेरिएबल आहे, म्हणजे तो व्हॅल्यू चेंज करू शकतो, a काय आपला एक पॉइंट आहे,
एक्स जस जस ए कड़े जाइल तस तस एफ ऑफ एक्स कुछ एल कड़े जा रहा है ओके एक्स कुछ जा रहा है ए कड़े तस तस एफ ऑफ एक्स ची वैल्यू कुछ जा रहा है एल कड़े टेंड करना है सो समझा तुम्हें मला एप्सुलॉन दिला म्हणजेस काय या दोघांमधील डिस्टन्स किती हवंय समझा एप्सुलॉन वन दिला तर मॉड ऑफ एफ ऑफ एक्स मायनस एल किती डिस्टन्स पाहिजे एकापेक्षा कमी पाहिजे कारण की स्ट्रिक्टली लेस देन है ना वन पेक्षा या दोघांमधील डिस्टन्स किती पाहिजे कमी पाहिजे सो समझा हे डिस्टन्स हा तुमचा एल फिक्स आहे इथे तर हे डिस्टन्स समझा एक पेक्षा कमी असणार आहे तर तुम्हाला एक्स कुठे आणावं लागणार आहे याच्या क्लोज आणावं लागणार आहे ना म्हणजेच एक्स आणि ए चं डिस्टन्स तुम्ही एप्सिलॉन जर गिवन असेल आपल्याला तर एक्स आणि ए मधलं डिस्टन्स डेल्टाने तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता म्हणजे तुम्ही असा डेल्टा फाइंड आउट करू शकता की जेणेकरून याच्यातलं डिस्टन्स किती होईल ते मिनिमाइज होईल मिनिमाइज झाल्यामुळे एफ ऑफ एक्स आणि मायनस एल मधलं डिस्टन्स सुद्धा काय होणार आहे मिनिमाइज होणार आहे म्हणजेच मॉड ऑफ एफ ऑफ एक्स मायनस एल इज स्ट्रिक्टली लेस देन एप्सिलॉन दॅट मीन्स एफ ऑफ एक्स टेंडिंग टू एल एज डिस्टन्स बिटवीन दिस एक्स एंड ए इज स्ट्रिक्टली लेस देन डेल्टा दॅट मीन्स गिव्ह मी एनी एप्सिलॉन आय विल फाइंड आउट द डिस्टन्स बिटवीन एक्स एंड ए आय विल फाइंड आउट डेल्टा सच दॅट डिस्टन्स बिटवीन एक्स एंड ए विच इज मिनिमम सो दॅट द डिस्टन्स बिटवीन एफ ऑफ एक्स एंड मायनस एल इज लेस दॅन एप्सिलॉन म्हणजे एप्सिलॉन आपल्याला माहीत असेल म्हणजेच काय माहीत असेल या दोघांमधलं डिस्टन्स किती कमी लागणार आहे म्हणजे एफ ऑफ एक्स कुठे जातोय एल कडे जातोय म्हणजे त्याच्यातलं डिस्टन्स मिनिमाइज कमी कमी होत जाईल ना जसं जसं एक्स कुठे जाणार आहे ए कडे जाणार आहे मग आपल्याला जर सांगितलं की यांच्यातलं डिस्टन्स आपल्याला फिक्स करून दिलं की याच्यापेक्षा लेस पाहिजे म्हणजे एप्सिलॉन गिव्हन असेल तर यांच्यातलं डिस्टन्स आपल्याला माहिती असेल मग आपल्याला काय माहीत करून घ्यावं लागणार आहे डेल्टा माहीत करून घ्यावं लागणार आहे जेणेकरून यांच्यातलं डिस्टन्स काय होईल मिनिमम होईल म्हणजे एक्स कुठे जाणार आहे तुमचा ए कडे जाणार आहे हा एक्स कुठे जाणार आहे ए कडे जाणार आहे ए कडे जाईल म्हणजे एफ ऑफ ए कुठे जातोय तुमचा ऍक्च्युली एल कडे जातोय ओके सो फॉर एनी गिवन एप्सिलॉन ग्रेटर दॅन झिरो देअर एक्झिस्ट डेल्टा ग्रेटर दॅन झिरो डिपेंडिंग ऑन एप्सिलॉन सच दॅट मॉड ऑफ एफ ऑफ एक्स मायनस एल इज स्ट्रिक्टली लेस दॅन एप्सिलॉन फॉर एव्हरी एक्स सच दॅट झिरो इज स्ट्रिक्टली लेस दॅन मॉड ऑफ एक्स मायनस इज स्ट्रिक्टली लेस दॅन डेल्टा आणि जर लिमिट एक्झिस्ट होत असेल तर वी कॅन राईट लाईक दिस लिमिट एक्सटेंडिंग टू ए एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू एल we can write like this way now one sided limit so just keep in mind suppose this is our a we have function f of x baga right hand side limit इट्स इन वर्डिंग देर इज अ मिनिंग ऑफ इट सो राईट हँड साईड म्हणजेच ए ला कुठून अप्रोच होणार आहे वी आर अप्रोचिंग टू ए फ्रॉम राईट साईड ओके इन लेफ्ट साईड लिमिट वी अप्रोचिंग एक्स ए फ्रॉम लेफ्ट साईड ओके सो दिस एक्स अप्रोचेस टू ए फ्रॉम राईट साईड सो हियर वी राईट ए प्लस ओके सो लिमिट एक्सटेंडिंग टू ए प्लस एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू एल सिमिल फॉर सो इफ फॉर एव्हरी एप्सिलॉन ग्रेटर दॅन झिरो दॅट मीन्स वी हॅव गिव्हन एप्सिलॉन ग्रेटर दॅन झिरो देअर एक्झिस्टेड डेल्टा ग्रेटर दॅन झिरो दॅट मीन्स फॉर गिव्हन एप्सिलॉन वी कॅन फाइंड डेल्टा एप्सिलॉन गिव्हन असेल तर आपण डेल्टा कॅल्क्युलेट करू शकतो डिपेंडिंग ऑन एप्सिलॉन म्हणजेच यांच्यातलं डिस्टन्स काय असणार आहे मॉड ऑफ एफ ऑफ एक्स मायनस एल इज स्ट्रिक्टली लेस दॅन एप्सिलॉन म्हणजे एप्सिलॉन चेंज झाला तर आपला डेल्टा पण चेंज होणार आहे ओके इफ वी चेंज एप्सिलॉन देन डेल्टा ऑल्सो चेंजेस देर एक्झिस्ट डेल्टा ग्रेटर दॅन झिरो डिपेंडिंग ऑन एप्सिलॉन सच दॅट मॉड ऑफ एफ ऑफ एक्स मायनस एल इज स्ट्रिक्टली लेस दॅन एप्सिलॉन फॉर एव्हरी एक्स बिलॉंग्स टू ए प्लस डेल्टा सपोज दिस इज अवर ए प्लस डेल्टा म्हणजेच हा एक्स
कुठला एलिमेंट असणार आहे, इथला एलिमेंट असणार आहे ना. सम राईट हँड साईड कडनं अप्रोच करतोय म्हणून ए मध्ये काहीतरी इन्क्रीमेंट असणार आहे ना. जर लेफ्ट हँड साईड कडनं अप्रोच होत असेल तर इथे काय असणार आहे आपलं, ए मायनस डेल्टा. राईट हँड साईड कडनं अप्रोच करतोय म्हणून ए ची राईट साईड कडे काय असणार आहे, जर समजा इथे टू असेल तर इथे काय असणार आहे, टू पॉईंट फाईव्ह असणार आहे ना, तर इथे काय असणार आहे, वन पॉईंट फाईव्ह असणार आहे. ओके, सो बाय दिस वे वी कॅन फाइंड दी लिमिट फ्रॉम राईट हँड साईड फॉर एव्हरी एक्स बिलॉंग्स टू ए कॉमा ए प्लस डेल्टा. देन एल इज कॉल्ड दी एल इज कॉल्ड दी राईट हँड लिमिट ऑफ एपॉप एंड वी राईट दिस इज एज लिमिट एक्स टेंडिंग टू ए प्लस एपॉप एक्स इज इक्वल्स टू एल एज एक्स अप्रोचेस टू ए फ्रॉम राईट हँड साईड. म्हणजे एक्स ए ला अप्रोच करतो राईट हँड साईड कडनं म्हणून ए प्लस आले. ओके, नाऊ लेफ्ट हँड लिमिट सेम वे. इफ फॉर एव्हरी एप्सिलॉन ग्रेटर दॅन झिरो देर एक्झिस्ट डेल्टा ग्रेटर दॅन झिरो डिपेंडिंग ऑन एप्सिलॉन सच दॅट मॉड ऑफ एफ ऑफ एक्स मायनस एल इज स्ट्रिक्टली लेस दॅन एप्सिलॉन फॉर एव्हरी एक्स बिलॉंग्स टू ए मायनस डेल्टा टू ए. म्हणजेच सपोज दिस इज अवर रिअल लाईन, दिस इज अवर ए, एक्स इज अप्रोचेस टू ए फ्रॉम लेफ्ट हँड साईड, सो दिस इज अवर एक्स, एक्स अप्रोचेस टू ए. इन दिस वे अवर एक्स एफ ऑफ एक्स अप्रोचेस टू एल. ओके, म्हणजे काहीतरी व्हॅल्यू असणार आहे ना, एक्स मध्ये ए पुट केल्यानंतर वी गेट समथिंग व्हॅल्यू, म्हणजे ती व्हॅल्यू कुठे अप्रोच होते, लिमिट एल कडे. सो एक्स अप्रोचेस टू ए फ्रॉम लेफ्ट हँड साईड, सो हियर वी हॅव पॉइंट ए मायनस डेल्टा. म्हणजे एक्स कुठून कुठे, ए मायनस डेल्टा टू ए मध्ये बिलॉंग करणार. ओके, सो फॉर गिवन एप्सिलॉन ग्रेटर दॅन झिरो देर एक्झिस्ट डेल्टा ग्रेटर दॅन झिरो डिपेंडिंग ऑन एप्सिलॉन, दॅट मीन्स डेल्टा इज डिपेंड्स ऑन एप्सिलॉन सच दॅट मॉड ऑफ एफ ऑफ एक्स मायनस एल इज स्ट्रिक्टली लेस दॅन एप्सिलॉन इफ फॉर एव्हरी एक्स बिलॉंग्स टू ए मायनस डेल्टा टू ए. देन एल इज कॉल्ड लेफ्ट हँड लिमिट ऑफ एफ ऑफ एक्स एज एक्स टेंडिंग टू ए एंड वी राईट दिस इज एज लिमिट एक्स टेंडिंग टू ए मायनस एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू एल. गॉट इट? एज एक्स अप्रोचेस टू ए फ्रॉम लेफ्ट हँड साईड, सो वी कॅन से दॅट लिमिट ऑफ एफ ऑफ एक्स एज एक्स टेंडिंग टू ए मायनस इज इक्वल्स टू व्हॉट? एल. नाऊ वी हॅव सीन the definition of limit of a function, left hand limit, right hand limit. In previous cases we have seen limit extending to a. okay, that means a is any real number which is fixed, 2, 3, 4, 5, anything possible. Now next is definition of a limit of f of x as x approaches to infinity. As x approaches to infinity. For example, if you take f of x is equals to x square. Okay. So, if our x approaches to infinity, what is f of 1 here? 1 square is 1. What is f of 2? 2 square is 4. Here x, so here x. Here 2, so here 2. Here 3, so here 3. So what is f of 3? 3 square is 9. In this way, as this x approaches to infinity, this will our limiting also approaches to infinity. So a function f of x is said to tend to L. That means in this case our limit is L. As x approaches to infinity. For example, समजा आपण एक एक्झाम्पल घेतलं, एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू वन अपॉन एक्स. समजा एक्स अप्रोचेस टू इन्फिनिटी, सो वन अपॉन एक्स कुठे अप्रोच होणार आहे, वन अपॉन इन्फिनिटी कडे. व्हॉट इज वन अपॉन इन्फिनिटी? झिरो. सो एज एक्स अप्रोचेस टू इन्फिनिटी, एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू वन अपॉन एक्स अप्रोचेस टू झिरो. सो दिस इज अवर लिमिट. What? This is our limit. आले example वरन लक्षात. Is said to be tend to L as x tend to infinity. If for
any given epsilon greater than 0, there exists a number m such that mod of f of x minus l is strictly less than epsilon for every x is strictly greater than m. That means give me any epsilon. If we get epsilon, then we know that we want distance between f of x and l is strictly less than epsilon. So how we can get this? By selecting x. So how we can select x? First we will find any m, and we can say that take any x greater than m. Suppose if we have example f of x is equals to x. So what is our f of x minus l is strictly less than epsilon. So we know that this is tending to 0 as x tending to infinity. X tending to infinity means 1 upon infinity. 1 upon infinity tending to 0. So in this case we have to take m as infinite number. म्हणजे हा जो m असणार आहे तो कुठे जाणार आहे? इन्फिनिटी कडे जाणार आहे. कारण की आपल्याला 1 अपॉन x ला कुठे टेंड करायचे? 0 ला. सो x कुठे जाणार आहे? आपला इन्फिनिटी कडे. म्हणजे हा काय होणार आहे? आपला m होणार आहे. m काय होणार आहे? आपला इथे इन्फिनिटी होणार आहे. इन्फिनिटी पेक्षा मोठा नंबर कोणता असतो? इन्फिनिटीज असणार आहे ना. इन्फिनिटी प्लस 1. सो याच्या पुढचे नंबर सगळे हेच असणार ना. सो वी हॅव टू टेक एम ॲज इन्फिनिटी. सो एम इन्फिनिटी घेतला त्याच्या पुढचा नंबर कोणता असणार आहे? इन्फिनिटीज असणार आहे. सो 1 अपॉन एक्स टेंडिंग 1 अपॉन एक्स मायनस 0 ॲज लिमिट इज 0. लिमिट इज 0. सो 1 अपॉन इन्फिनिटी टेंडिंग टू 0. दॅट मीन्स इफ यू गिव मी एनी एप्सिलॉन आय विल गिव यू एम. If you want distance between f of x and l is maximum, then we have to select m such that by selecting m we get x, so that distance between them will be maximum, as all the limit is depends on this x. And we write this is as limit x tending to infinity f of x is equals to l. Now a function f of x is said to tend to infinity. Okay, a function f of x is said to infinity as x tending to infinity. That means f of x is equals to x. This is our function. What we have given f of x tending to infinity as x tending to infinity. If for any given k greater than 0, that means give me any k. Okay, समजा मी k तुम्हाला दिला 1000. आपलं फंक्शन काय? We have f of x is equals to x. So if we get k 1000, okay, now we have to give m. मग आपल्याला m काय देता येईल? Suppose our function is f of x is equals to x. So suppose we take m is equals to 1001. As we know that x is strictly greater than m. So x should be strictly greater than 1001. Okay, so what is greater than 1001? 1002, 1003, 1004. So what is f of 1002? This is 1002. What is f of 1003? 1003. So here what we get? 1002, 1003. Manje f of x हा काय होता? आपला k होता ना. आपण k काय दिला? 1000 दिला. आणि काय शोधून काढला? m फाइंड आउट केलं ना आपण. गिव मी k, आय विल गिव यू m, सच दॅट
फॉर एनी नंबर ग्रेटर दैन एम एफ ऑफ एक्स इज स्ट्रिक्टली ग्रेटर दैन के. आले लक्षात म्हणजे इन दिस केस एफ ऑफ एक्सटेंडिंग टू इन्फिनिटी एज एक्सटेंडिंग टू इन्फिनिटी एंड वी कैन राइट दिस लिमिट एक्सटेंडिंग टू इन्फिनिटी एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू इन्फिनिटी. नाउ सेम वे अवर फंक्शन इज टेंडिंग टू माइनस इन्फिनिटी एज एक्सटेंडिंग टू इन्फिनिटी. टेक दिस फंक्शन ओके. व्हाट इज लिमिट एक्सटेंडिंग टू इन्फिनिटी ऑफ एफ ऑफ एक्स. दिस इज टेंडिंग टू माइनस इन्फिनिटी एज इफ यू पुट हियर 1 वी गेट माइनस 1. इफ यू पुट 100 वी गेट माइनस 100. इफ यू पुट 1000 वी गेट माइनस 1000. इफ यू पुट 1 लाख वी गेट माइनस 1 लाख. सो एज दिस टेंडिंग टू इन्फिनिटी अवर एफ ऑफ एक्स टेंडिंग टू माइनस इन्फिनिटी. सो फॉर गिवन ओके फॉर एनी गिवन नंबर माइनस के फ्रॉम दिस फॉर एनी गिवन माइनस नंबर के म्हणजे कोणता एक नंबर द्या निगेटिव मी त्याच्यापेक्षा लहान एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. तुम्ही के इन्क्रीज केला डिक्रीज सॉरी के इन्क्रीज केला म्हणजे मायनस के काय होईल डिक्रीज होईल. मायनस के कुठे जाईल मायनस इन्फिनिटी कडे. मग त्यासाठी सुद्धा आय कॅन फाइंड एफ ऑफ एक्स गिव मी मायनस 1000. सो फॉर दिस वी कॅन आय कॅन फाइंड एफ ऑफ एक्स. सो आय विल सिलेक्ट एफ ऑफ एक्स एज एफ ऑफ 1001. सो व्हाट इज 1001. सो व्हाट इज एफ ऑफ एक्स मायनस ऑफ 1001. सो हियर वी गेट लेस नंबर लेस फंक्शनल व्हॅल्यू दॅन दिस. सो एफ ऑफ एक्स इज स्ट्रिक्टली लेस दॅन मायनस के फॉर एव्हरी एक्स ग्रेटर दॅन एम. वी राईट दिस इज एज लिमिट एक्सटेंडिंग टू इन्फिनिटी एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू मायनस इन्फिनिटी. नाउ नेक्स्ट इज ऑसिलेटरी फंक्शन. दिस इज द इझिएस्ट वन. वी हॅव ऑलरेडी सीन इन लास्ट इयर ए फंक्शन एफ ऑफ एक्स इज सेट टू बी ऑसिलेटरी एज एक्सटेंडिंग टू इन्फिनिटी. एज एक्सटेंडिंग टू इन्फिनिटी इफ एफ ऑफ एक्स इज नायदर टेंड टू एनी फायनाइट लिमिट एल नॉर टू प्लस और मायनस इन्फिनिटी. फॉर दिस टेक एक्झाम्पल एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू मायनस 1 रेस टू एक्स. सो व्हाट इज अवर एफ ऑफ 1. एफ ऑफ 1 इज मायनस 1. व्हाट इज एफ ऑफ 2. एफ ऑफ 2 इज 1. व्हाट इज एफ ऑफ 3. एफ ऑफ 3 इज मायनस 1. जस्ट पुट हियर द व्हॅल्यू ऑफ एक्स. सो वी नो दॅट मायनस 1 रेस टू इव्हन पॉवर 1. मायनस 1 रेस टू ऑड पॉवर मायनस 1. सो व्हाट इज एफ ऑफ 4. मायनस 1 रेस टू 4 इज 1. सो क्लिअरली वी गेट दॅट लिमिट इज नॉट ए फिक्स. इट इज ऑसिलेटिंग बिटवीन मायनस 1 टू 1. सो नायदर टेन्स टू एनी लिमिट एल म्हणजे एक फिक्स लिमिट नाही आहे ना आपल्याकडे. काहीतरी 1 आहे काय नाही कारण की मायनस 1 पण येतोय आपल्याकडे. सो नायदर फायनाईट लिमिट एल नॉर टेंडिंग टू प्लस और मायनस इन्फिनिटी म्हणजे इन्फिनिटीकडे जाते का नाही जाते ना. म्हणजे काय झालं आपलं ऑसिलेटरी फंक्शन. नाउ नेक्स्ट इज अल्जेब्रा ऑफ लिमिट्स. दिस इज द इझिएस्ट वन. थेरम्स ऑन अल्जेब्रा ऑफ लिमिट्स. सपोज वी हॅव गिवन टू फंक्शन. वन इज एफ ऑफ एक्स अँड अदर फंक्शन इज जी ऑफ एक्स. बी टू फंक्शन अँड ए बी एनी पॉइंट ऑफ देअर कॉमन डोमेन. दॅट मीन्स बोथ फंक्शन्स आर डिफाइंड ऑन देअर कॉमन डोमेन. दॅट मीन्स बोथ हॅव कॉमन डोमेन. डोमेन मीन्स दिस एक्स कम फ्रॉम अवर डोमेन. ओके. नाउ सपोज इफ लिमिट एक्सटेंडिंग टू ए एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू एल लिमिट एक्सटेंडिंग टू ए जी ऑफ एक्स इज इक्वल्स टू एम. दॅट मीन्स एज एक्सटेंडिंग टू ए एफ ऑफ एक्सटेंडिंग टू एल जी ऑफ एक्सटेंडिंग टू एम. दॅट मीन्स वी हॅव टू फंक्शन हुज लिमिट एक्झिस्ट अँड देअर रिस्पेक्टिव्ह लिमिट इज एल अँड एम. सो
नंबर वन लिमिट एक्सटेंडिंग टू ए एफ ऑफ एक्स प्लस और माइनस जी ऑफ एक्स एज वी आर एडिंग फंक्शन एफ ऑफ एक्स एंड जी ऑफ एक्स देन एडिशन ऑफ देयर रिस्पेक्टिव लिमिट इज पॉसिबल दैट मीन्स इफ यू एड एनी टू फंक्शन देन वी कैन एड देन देयर इज ए एडिशन ऑफ देयर लिमिट इफ यू सबट्रैक्ट टू फंक्शन म्हणजे एफ ऑफ एक्स मायनस जी ऑफ एक्स असेल तर त्याचं लिमिट काय असेल एल मायनस एम इफ यू हॅव एफ ऑफ एक्स प्लस जी ऑफ एक्स देन देअर लिमिट इज एल प्लस एम नाऊ लिमिट एक्सटेंडिंग टू ए एफ ऑफ एक्स इंटू जी ऑफ एक्स इज इक्वल्स टू एज देअर इज अ प्रॉडक्ट ऑफ टू फंक्शन सो देअर विल बी प्रॉडक्ट ऑफ देअर लिमिट सो एज लिमिट ऑफ एफ ऑफ एक्स इज एल लिमिट ऑफ जी ऑफ एक्स इज एम Now limit extending to a f of x upon g of x is equals to what is the limit of f of x is l what is the limit of g of x is m so we get l upon m provided that m not equals to 0 here we want m this m should be non zero because if we get here 0 l upon 0 is infinity so in this case limit is not possible now both this fourth and fifth Assumption is very important for the future point of view. If f of x is less equal g of x, then limit extending to a f of x is strictly less equal limit extending to a g of x. That means if we have function f of x such that whose functional value is always less equal than g of x, then it will also tends to their limit. So limit extending to f of x is less equal limit extending to g of x. Manje this asnare. Now next is this theorem we can also call it as sandwich theorem. Sandwich, we know that there is a two bread and between them we have some potatoes or something like that. So this is called sandwich theorem. Limit extending to f of x, we know that the limit of this function and we know that the limit of this function and both are same. So limit extending to f of x is equals to limit extending to h of x is l. So what is the limit of g of x? G of x is lies between f of x and h of x and we know that the limit of f of x and h of x is L. Both the limits are L. So what is the limit of g of x? Limit of g of x as extending to A is also L. That's why it is called sandwich theorem because we know that the limit of both this outside function by this we can get the limit of function between them. So if we have limit of this and limit of function is this is same, so we can say that limit of this function is also their limit. Now next is continuity of a function at a point. This is again a very important topic, so listen here carefully. Continuity of a function at a point. In previous definitions, we have finding out limit of a function. Now we are going to discuss continuity of a function. Previously, we have discussed limit of a function. Now we are going to discuss continuity of a function. A function f of x is said to be continuous at a point x is equals to a. That means function f of x is continuous at x is equals to a. If and only if limit x tending to a f of x is equals to f of a. We can find out this limit. And what is f of a? F of a is a functional value at the limiting point.
म्हणजे ज्या पॉइंटला आपण लिमिट फाइंड आउट करत आहोत त्या पॉइंटला त्या फंक्शनची व्हॅल्यू. ओके, सो आपल्याला माहिती लिमिट एक्सटेंडिंग टू वन असू शकतो, टू असू शकतो सर. सो हियर वी हॅव टू फाइंड एफ ऑफ टू अँड बोथ शुड बी इक्वल. दिस इज कॉल्ड लिमिटिंग व्हॅल्यू अँड दिस इज कॉल्ड फंक्शनल व्हॅल्यू. बोथ शुड बी सेम, देन वी कॅन से दॅट फंक्शन इज कंटिन्युअस ॲट एक्स इज इक्वल्स टू ए. सो वेन दिस इज पॉसिबल, फर्स्ट ऑफ ऑल वी शुड नो दॅट वेन द लिमिट ऑफ एफ ऑफ एक्स एक्झिस्ट, when limit of f of x exist, when it is possible, when limit of f of x exist, first condition is right hand limit should exist, second is left hand limit should exist, and third condition is right hand limit is equals to left hand limit. बघा, एखाद्या फंक्शनचं लिमिट केव्हा एक्झिस्ट होतं त्याच्यासाठी तीन केसेस, सॉरी तीन कंडिशन त्याने सॅटिस्फाय केल्या पाहिजे. फर्स्ट इज राईट हँड लिमिट शुड exist, left hand limit should exist and both should be equal, then and then limit of f of x exist. जर या तिघांपैकी एकही कंडिशन ते सॅटिस्फाय करत नसेल तर इन दिस केस देर इज ए झिरो पॉसिबिलिटी ऑफ फाइंडिंग लिमिट ऑफ f ऑफ x. So now limit of a function at x is equals to a if both the right hand limit and left hand limit are equal. That means both should exist and they should be equal. Thus there are three conditions for the function to be continuous at x is equals to a. These three conditions are for the when the limit of function exists. Now next three conditions are for continuity at x is equals to a. So first of all function is defined at a, that means function is defined at a means we can find f of a. Okay, this is our first condition, f of a exist. What is we are showing the function f of x is continuous at x is equals to a. So first condition is function is defined at a, that means f of a exists. Second condition is limit f of x exist, when exist both the right hand limit and left hand limit exist and are equal. Okay, so हे exist झालं पाहिजे. या डेफिनेशनवर मी इझिली सांगू शकतो. बघा, f of a exist झालं पाहिजे. Okay, then limit of that function should be exist, म्हणजे हे लिमिट काय झालं पाहिजे, एक्झिस्ट झालं पाहिजे. हे केव्हा एक्झिस्ट होतं, राईट हँड लिमिट लेफ्ट हँड लिमिट बोथ शुड बी इक्वल, दे शुड एक्झिस्ट अँड इक्वल. जर इक्वल असेल तर लिमिट एक्झिस्ट होईल, लिमिट एक्झिस्ट होईल. ओके सर, काहीतरी नंबर भेटेल. एफ ऑफ ए पण एक्झिस्ट होईल, तो पण काहीतरी नंबर भेटेल. दोघं काय असले पाहिजे, इक्वल असले पाहिजे. दिस इज अवर कंडिशन नंबर फोर, लिमिट एक्सटेंडिंग टू एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू एफ ऑफ ए. आलंय लक्षात? बघा, एफ ऑफ एक्स हे फंक्शन आहे, ऍट एक्स इज इक्वल्स टू ए कंटिन्युअस आहे. केव्हा? जर लिमिट एक्सटेंडिंग टू ए एफ ऑफ एक्स एक्झिस्ट होईल. ओके, दिस इज अवर फर्स्ट कंडिशन. दिस इज सेकंड इज एफ ऑफ ए एक्झिस्ट. ओके, अँड थर्ड कंडिशन इज limit extending to a f of x should be equals to f of a, both should be equal.
देन एंड देन ओनली वी कैन से दैट फंक्शन इज कंटिन्यूअस एट एक्स इज इक्वल्स टू ए. दैट मीन्स लिमिटिंग वैल्यू शुड बी इक्वल्स टू फंक्शनल वैल्यू. दिस इज वॉट लिमिट फॉर ए कंटिन्यूअस फंक्शन एट ए पॉइंट इज इक्वल्स टू द वैल्यू ऑफ द फंक्शन. वैल्यू ऑफ द फंक्शन मीन्स फंक्शनल वैल्यू. एंड लिमिट फॉर द कंटिन्यूअस फंक्शन एट ए पॉइंट दैट मीन्स दिस इज लिमिट ऑफ ए पॉइंट लिमिट ऑफ ए फंक्शन एट ए पॉइंट एक्स इज इक्वल्स टू ए एंड बोथ शुड बी इक्वल. बोथ शुड बी इक्वल दैट इज द इम्पॉर्टेंट पार्ट ऑफ कैलकुलस. यू हैव टू गिव कॉम्पिटिटिव एग्जाम सेट एग्जाम नेट एग्जाम. दिस टॉपिक इज वेरी वेरी इम्पॉर्टेंट. नाउ नेक्स्ट इज what is the definition of continuity. So we should also know it first. A function f of x defined in the neighborhood of a point x is equals to a is said to be continuous at x is equals to a if for given epsilon greater than 0. For given means give me epsilon. There exists a number delta greater than 0. That means I will give you delta greater than 0 such that mod of f of x minus f of a is strictly less than epsilon. Instead of L limit मध्ये माहित होतं इथे काय असायचं लिमिट L असायचं. इथे काय असणार आहे f of a असणार आहे. कारण की लिमिट एक्सटेंडिंग टू a f of x is equals to in continuity there should be f of a. In limit there should be limit L. So instead of L we have to put here f of a. Same definition, mod of f of x minus f of a is strictly less than epsilon. For mod of x minus a is strictly less than delta. That means give me epsilon, I will give you delta. म्हणजे epsilon given असेल तर आपण असा delta find out करू शकतो जेणे x काय घ्यायचा हे आपल्याला माहिती होणार आहे. x काय घ्यायचा कारण की बघा a तर fix असेल आपला. व्हेरी कोण होणार आहे मग एक्स होणार आहे ना आपला. मग एक्स एच्या किती क्लोज घ्यायचा की लांब घ्यायचा हे कशावरती डिसाइड होईल. एफ ऑफ एक्स आणि एफ ऑफ ए मधला डिस्टन्स किती ठेवायचा आपल्याला. ओके दिस इज सपोज अवर एफ ऑफ एक्स दिस इज अवर एफ ऑफ ए. सो दिस इज अवर एल. इफ वी गिव दे If they gives us epsilon is very very close to zero, so f of x and f of distance between them should be very very close. That means our f of x goes to this side. That's why distance between this and this tending less than 0.1. So for this our x should also tends to L. म्हणजे हा x L च्या किती क्लोज घ्यायचा सॉरी a च्या हा एक्स ए च्या किती क्लोज घ्यायचा हे कशावरती डिपेंड असणार आहे एप्सिलॉन वरती. कारण की एप्सिलॉन जर लेस घेतला तर यांच्यातला डिस्टन्स एफ ऑफ एक्स आणि एफ ऑफ ए मधला डिस्टन्स काय होणार आहे कमी होणार आहे. एप्सिलॉन लेस घेतला म्हणजे यांच्यातला डिस्टन्स लेस लागेल म्हणजे हे डिस्टन्स लेस लागणार आहे. म्हणजेच एक्स आणि हा एल मधलं ए मधलं डिस्टन्स काय करावं लागणार आहे मग आपल्याला कमी करावं लागणार आहे ना. तरच म्हणजे एप्सिलॉन गिवन असेल तर आपण एक्स आणि ए मधला डिस्टन्स काय करू शकतो डिफाइन करू शकतो बाय सिलेक्टिंग डेल्टा. ओके नाउ नेक्स्ट इज कंटिन्युटी ऑफ ए फंक्शन फ्रॉम लेफ्ट. सेम ए फंक्शन एफ ऑफ एक्स डिफाइन इन दी लेफ्ट नेबरहुड ऑफ द पॉइंट एक्स इज इक्वल टू ए इज सेड टू बी कंटिन्युअस फ्रॉम द लेफ्ट at x is equals to a if x tending to a minus f of x exists and it is equals to f of a. That means limit x tending to a minus f of x is equals to f of a. Same way as we have already discussed left hand limit, same way here we have to discuss left hand continuity of function. So neighborhood of function f of x is लेफ्ट नेबरहुड. ओके दैट मीन्स नेबरहुड ऑफ
this x is approaches to a from left hand side, so this is called left neighborhood. If x approaches to a from right hand side, then it will be considered as right neighborhood. Okay, so here we get limit extending to a minus f of x is equals to f of a. Similarly, continuity of a function from right, that means a function f of x defined in the right neighborhood, that means x approaches to a from right hand side, so this is the neighborhood of a. Okay, so this is the neighborhood of a. Right neighborhood of the point x is equals to a is said to be continuous from right x is equals to a if limit extending to a plus f of x exist and is equals to f of a. That means limit extending to a plus f of x is equals to f of a. Okay, got it. Now next is continuity of a function in an open interval a b. आतापर्यंत बघितलंय कंटिन्युटी ऍट ए पॉइंट. एका पॉइंटला आपण कंटिन्युटी बघत होतो ना, आता काय सांगितलंय ओपन इंटरवल. व्हॉट इज मीन बाय ओपन इंटरवल? हे सगळे पॉइंट इन्क्लूड असतात. समजा हा जर ओपन इंटरवल असेल आपला, ओके, याला जर 2 आणि 3 ओपन इंटरवल घेतला म्हणजेच काय, 2 आणि 3 मधले सर्व पॉइंट, ओके, 2 आणि 3 मधले सर्व पॉइंट एक्सेप्ट 2 आणि 3, म्हणजे 2 आणि 3 ला सोडून द्यायचं, 2 आणि 3 ला सोडून दिलं आणि त्यांच्यातले सर्व रिअल नंबर्स, याला काय म्हणतो आपण ओपन इंटरवल. व्हॉट इज मीन बाय क्लोज इंटरवल? सपोज वी हॅव गिवन 2, ऍट 2 इज ओपन ब्रॅकेट, ऍट 3 इज क्लोज ब्रॅकेट. इट मीन्स दॅट वी हॅव टू टेक पॉइंट्स बिटवीन 2 अँड 3 अँड ऑल्सो इन्क्लूड 3, म्हणजे 3 ला पण इन्क्लूड करायचे आणि 2 आणि 3 मधले सर्व पॉइंट, बट 2 ला घ्यायचं नाही. समजा दोघं बाजूंना क्लोज असेल तर 2 आणि 3 मधले टोटल पॉइंट इन्क्लुडिंग 2 अँड 3, म्हणजे 2 आणि 3 ला पण काय करायचं आपल्याला इन्क्लूड करायचं. ओके, म्हणजे ओपन ब्रॅकेट क्लोज ब्रॅकेट मधला डिफरन्स लक्षात आलाय. क्लोज ब्रॅकेट मध्ये बाउंड्री पॉइंट पण असतात, ओपन मध्ये बाउंड्री पॉइंट नसतात. ओके, सो अ फंक्शन वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इज सेड टू बी कंटिन्युअस इन अन ओपन इंटरवल ए बी इफ इट इज कंटिन्युअस ऍट एव्हरी पॉइंट ऑफ द इंटरवल. ऍज हिअर इज एक्सक्लुजन ऑफ ए अँड बी, म्हणजेच इथे ए आणि बी पॉइंट प्रेझेंट नसणारे, मग जे इंटरनली प्रेझेंट पॉइंट असतील त्याच्यातले, या सर्वांवरती फंक्शन शुड बी कंटिन्युअस ऍट एव्हरी पॉइंट ऑफ द इंटरवल, म्हणजे ह्या इंटरवलच्या प्रत्येक पॉइंट मध्ये फंक्शन काय असलं पाहिजे, त्या पॉइंटला फंक्शन काय असलं पाहिजे, कंटिन्युअस असलं पाहिजे. इंटरवलचा प्रत्येक पॉइंट म्हणजे ए आणि बी सोडून सर्व मधले रिअल नंबर्स वरती फंक्शन काय असलं पाहिजे, कंटिन्युअस असलं पाहिजे. देन वी कॅन से कंटिन्युटी ऑफ ए फंक्शन इन अन ओपन इंटरवल ए बी. नाऊ कंटिन्युटी ऑफ ए फंक्शन इन ए क्लोज इंटरवल ए बी. बघा, समजा दिस इज अवर 2 अँड दिस इज अवर 3, दिस इज अवर क्लोज इंटरवल. म्हणजे बघा, 2 आणि 3 वरती फंक्शन कंटिन्युअस आहे, या इंटरवल वरती फंक्शन कंटिन्युअस आहे, हे केव्हा म्हणू शकतो, ज्यावेळी फंक्शन हे मधल्या सर्व पॉइंट वरती काय असलं पाहिजे, कंटिन्युअस असलं पाहिजे. आणि 2 जे आहे ना, बघा हा इंटरवल म्हणजे एक्स कुठून अप्रोच होऊ शकतो, 2 ला या बाजूकडनं अप्रोच होऊ शकतो ना, म्हणजे राईट हँड साइड कडनं अप्रोच होऊ शकतो. आणि 3 ला एक्स कुठून अप्रोच होऊ शकतो, लेफ्ट हँड साइड कडनं अप्रोच होऊ शकतो ना, कारण की इकडे तर पॉइंटच नाही आहे ना इंटरवल. या इंटरवल मध्ये 2 आहे, 3 आहे, पण 2 चे लेफ्ट हँड साइडचे पॉइंट आहेत का, नाही, हे पॉइंट नाही आहेत, हे पण पॉइंट नाही आहेत, म्हणजे 2 आहे, 3 आहे आणि 2 अँड 3 च्या मधले पॉइंट आहेत. म्हणजे 2 ला एक्स कुठून अप्रोच होईल, राईट हँड साइड कडनं, बट 3 ला एक्स कुठून अप्रोच होईल, लेफ्ट हँड साइड कडनं, कारण की राईट हँड साइड कडे पॉइंटच नाहीत ना. सो ए फंक्शन वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इज सेड टू बी कंटिन्युअस इन द क्लोज इंटरवल क्लोज ए बी इफ इट इज कंटिन्युअस इन अन ओपन इंटरवल ए बी. म्हणजे या ओपन इंटरवल वरती ते काय असलं पाहिजे, कंटिन्युअस असलं पाहिजे. अँड इज कंटिन्युअस ऍट
ए फ्रॉम राइट म्हणजे या पॉइंटला राइट हँड साइड कडनं काय असलं पाहिजे, कंटिन्युअस असलं पाहिजे, आणि थ्री ला काय अँड राइट फ्रॉम दी राइट अँड कंटिन्युअस ऍट बी फ्रॉम लेट ऍज दिस इज अवर बी, सो ऍट थ्री इट शुड बी कंटिन्युअस फ्रॉम लेफ्ट, म्हणजे या पॉइंटला लेफ्ट हँड साइड कडनं कंटिन्युअस असलं पाहिजे ए ला म्हणजे टू ला आणि बी ला म्हणजे थ्री ला. ओके, देन अँड देन वी कॅन से दॅट फंक्शन इज कंटिन्युअस ऍट क्लोज ए बी, दॅट मीन्स इट शुड बी कंटिन्युअस इन द इंटेरियर पॉइंट ऑफ ए बी, म्हणजे मधल्या सर्व पॉइंट वरती ते काय असलं पाहिजे, कंटिन्युअस असलं पाहिजे. बट ए ला कंटिन्युअस किंवा राईट हँड साइड कडनं कंटिन्युअस असलं पाहिजे, बी ला लेफ्ट हँड साइड कडनं ते काय असलं पाहिजे, कंटिन्युअस असलं पाहिजे. ओके, नाव डिसकंटिन्युअस फंक्शन इझिएस्ट वन, द फंक्शन विच इज नॉट कंटिन्युअस. वी आर ऑलरेडी डिस्कस द कंडिशन्स फॉर कंटिन्युटी ऑफ द फंक्शन. व्हॉट आर द कंडिशन्स? दीज आर दी ऑल थ्री कंडिशन्स वी हॅव ऑलरेडी डिस्कस. एफ ऑफ ए शुड बी एक्झिस्ट, राईट अँड लेफ्ट अँड लिमिट शुड एक्झिस्ट अँड इक्वल, देन लिमिट एक्झिस्ट. दिस इज पॉसिबल वेन राईट अँड लेफ्ट अँड लिमिट एक्झिस्ट अँड दे शुड बी इक्वल, सो दिस विल एक्झिस्ट. एफ ऑफ ए शुड डिफाइन, दॅट मीन्स एफ ऑफ ए शुड एक्झिस्ट अँड बोथ शुड बी इक्वल. इफ एनी वन कंडिशन ऑफ एनी कंडिशन ऑफ फ्रॉम दिस फेल्स देन लिमिट ऑफ फंक्शन डज नॉट एक्झिस्ट, सॉरी कंटिन्युटी ऑफ फंक्शन डज नॉट एक्झिस्ट. ए फंक्शन इज सेड टू बी डिसकंटिन्युअस ऍट ए पॉइंट एक्स इज इक्वल टू ए इफ इट इज नॉट कंटिन्युअस ऍट दॅट पॉइंट, दॅट मीन्स इफ यू गेट एनी फंक्शन विच इज नॉट कंटिन्युअस ऍट दॅट पॉइंट देन वी कॅन से दॅट फंक्शन इज डिसकंटिन्युअस ऍट दॅट पॉइंट. नाव रिमुवेबल अँड इरिमुवेबल डिसकंटिन्युअस फंक्शन विच यू हॅव ऑलरेडी लर्न इन प्रिव्हियस क्लास, दॅट इज 12th. सो व्हॉट इज मीन बाय रिमुवेबल अँड इरिमुवेबल डिसकंटिन्युटी इज डिसकंटिन्युअस फंक्शन. सपोज लेफ्ट हँड लिमिट, राईट हँड लिमिट अँड लेफ्ट हँड लिमिट एक्झिस्ट होतं फंक्शनचं. ओके, म्हणजेच काय होतंय, एक्सटेंडिंग जर लेफ्ट हँड लिमिट राईट हँड लिमिट एक्झिस्ट होत असेल तर इट मीन्स लिमिट एक्सटेंडिंग टू ए एफ ऑफ एक्स काय होतंय, एक्झिस्ट होते. ओके, बट जर ते इक्वल्स टू एफ ऑफ ए नसेल तर याला काय म्हणतो आपण, रिमुवेबल डिसकंटिन्युटी. म्हणजे या डिसकंटिन्युटीला आपण काय करू शकतो, रिमूव्ह करू शकतो. समजा लिमिट एक्सटेंडिंग टू ए एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू टू भेटले. ओके, आणि जर आपल्याला एफ ऑफ ए इज इक्वल्स टू थ्री गिवन आहे. ओके, म्हणजे मग लिमिट एक्सटेंडिंग टू ए एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू एफ ऑफ ए आहे का? नाही. इन दिस केस दे आर नॉट इक्वल, सो व्हॉट वी कॅन डू, वी कॅन्ट चेंज दिस लिमिट, सो वी विल चेंज दिस थ्री. वी विल टेक न्यू फंक्शन अँड इन दॅट न्यू फंक्शन वी विल टेक एफ ऑफ ए इज इक्वल्स टू टू. म्हणजेच या केसमध्ये लिमिट काय होईल, मग दोघं एक्झिस्ट होईल. म्हणून याला काय म्हणतो आपण, रिमुवेबल डिसकंटिन्युटी, जिला आपण काय करू शकतो, रिमूव्ह करू शकतो. ओके, इफ लिमिट एक्सटेंडिंग टू ए प्लस एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू लिमिट एक्सटेंडिंग टू ए मायनस एफ ऑफ एक्स नॉट इक्वल्स टू एफ ऑफ ए, देन द फंक्शन एफ ऑफ एक्स इज सेड टू हॅव रिमुवेबल डिसकंटिन्युटी ऍट एक्स इज इक्वल्स टू ए. दॅट मीन्स इन दिस केस वी कॅन रिमूव्ह द डिसकंटिन्युटी. द डिसकंटिन्युटी कॅन बी रिमूव्ह बाय असायनिंग टू एफ ऑफ एक्स ऍट एक्स इज इक्वल्स टू ए, म्हणजे जो एफ ऑफ ए तो आपल्याला चेंज करायचा आहे, त्याला न्यू व्हॅल्यू द्यायची आपल्याला, ती आपण देऊ शकतो. न्यू व्हॅल्यू काय करायची, त्याला द्यायची, ती काय करू शकतो, आपण देऊ शकतो. ओके, वी हॅव टू गिव्ह न्यू फंक्शनल व्हॅल्यू ऍट एफ ऑफ ए. द व्हॅल्यू ऑफ लिमिट एक्सटेंडिंग टू एफ ऑफ एक्स द डिसकंटिन्युटी कॅन बी रिमूव्ह बाय असायनिंग टू एफ ऑफ एक्स ऍट एक्स एक्स इज इक्वल्स टू ए, देन द व्हॅल्यू ऑफ लिमिट एक्सटेंडिंग टू ए एफ ऑफ एक्स. दॅट मीन्स याची जी लिमिट असणार आहे, ही जी व्हॅल्यू असणार आहे, तीच आपल्याला कोणाला द्यायची आहे, एफ ऑफ ए ला. बाय दिस वे वी कॅन लिमिट
वी कैन इलिमिनेट द डिसकंटिन्यूटी. द डिसकंटिन्यूटी कैन बी रिमूव बाय असाइनिंग टू एफ ऑफ एक्स एट एक्स इज इक्वल टू ए द वैल्यू ऑफ दिस लिमिट एंड दिस डिसकंटिन्यूटी कैन बी रिमूव. ओके, नाउ वी हैव फाइंड रिमूवेबल डिसकंटिन्यूटी ऑफ द फंक्शन. नाउ वी विल फाइंड, we will learn what is meant by irremovable. That means we can't remove that discontinuity. We can't remove that discontinuity. So, baga, limit extending to a, f of x kewa exist hota? Jawa limit extending to a plus f of x exist hota? Same, limit extending to a minus f of x एक्झिस्ट. जेव्हा लेफ्ट हँड अँड राईट हँड लिमिट एक्झिस्ट होतं त्यावेळेस एक्झिस्ट होतं आणि दोघं काय असतात, इक्वल असतात. देन अँड देन लिमिट ऑफ फंक्शन एक्झिस्ट. आणि एफ ऑफ ए तर आपण इझिली कॅल्क्युलेट करू शकतो ना, एक्स मध्ये एफ ऑफ एक्स मध्ये ए ची व्हॅल्यू काय करतो, एक्सच्या ठिकाणी पुट करतो. सो समजा हे दोघं एक्झिस्ट होत आहे बट इक्वल नाही आहेत, म्हणजे लिमिट एक्सटेंडिंग टू ए प्लस एफ ऑफ एक्स इज नॉट इक्वल्स टू लिमिट एक्सटेंडिंग टू ए मायनस एफ ऑफ एक्स. हे दोघं काय एक्झिस्ट होत आहे बट नॉट इक्वल, देन दी फंक्शन हॅज डिसकंटिन्युटी ऍट एक्स इज इक्वल्स टू ए. का रिझन काय असेल या पाठीमागचं? जरी हे इक्वल नसतील, जरी हे इक्वल नसतील तर लिमिट एक्झिस्ट होतं का? लिमिट डज नॉट एक्झिस्ट, म्हणजे लिमिट एक्झिस्टच होत नाही ना आपलं. जर लिमिट एक्झिस्ट होत नसेल तर ही लेफ्ट हँड साइड आपण एक्झिस्ट करू शकत नाही, त्यामुळे कंटिन्युटीचा काही प्रश्न येतो का? नाही. जर लेफ्ट हँड लिमिटच एक्झिस्ट होत नाही तर कंटिन्युटीचा काही प्रश्नच येणार नाही, कारण की ही साईड भेटणारच नाही ना आपल्याला. काय भेटत नाहीये? कारण की राईट हँड लिमिट अँड लेफ्ट हँड लिमिट एक्झिस्ट अँड आर इक्वल पाहिजे ना, बट आपल्याकडे एक्झिस्ट होत आहे पण इक्वल नाहीये. राईट हँड लेफ्ट हँड लिमिट एक्झिस्ट होत आहे पण इक्वल नाहीये. इक्वल नसल्यामुळे लिमिट एक्सटेंडिंग टू एफ ऑफ एक्स एक्झिस्ट होईल का? नाही. म्हणजे ही साईड एक्झिस्ट होणार नाही. ही एक्झिस्ट झाली नाही झाली तरी काही फरक पडत नाही, बट ही साईडच एक्झिस्ट होत नाही तर फंक्शन कंटिन्युअस होईल का त्या केसमध्ये? नाही होणार. डिसकंटिन्युटी रिमूव्ह करता येईल का आपल्याला? नाही ना, कारण की इकडे इन दिस केस वी कांट इलिमिनेट दिस डिसकंटिन्युटी कॅन नॉट बी रिमूव्ह बाय डिफाइनिंग एफ ऑफ एक्स. म्हणजे एफ ऑफ एक्सला आपण डिफाईन करून डिसकंटिन्युटी रिमूव्ह करू शकत नाही इन एनी मॅनर. ओके, एट एक्स इज इक्वल्स टू ए अँड हेन्स इट इज कॉल्ड एज इरिमुवेबल डिसकंटिन्युटी. इन दिस केस वी कॉल्ड इट एज इरिमुवेबल डिसकंटिन्युटी. गॉट इट? इफ यू हॅव एनी डाऊट यू कॅन आस्क मी ऑन माय व्हॉट्सअप ऑर यू कॅन कॉल मी एनी टाईम. ओके, that's all for now. Thank you. Just keep in mind, revise this lecture. पुन्हा एकदा लेक्चर्स व्यवस्थित बघा, सगळ्या कन्सेप्ट समजावून घ्या, कारण की हे तुम्हाला आयुष्यभर कामात पडणार आहे. ओके, फक्त एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू साठीच नाही, तुम्ही कोणतेही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्या, तुम्हाला लिमिट कंटिन्युटी वरती क्वेश्चन्स असतातच, त्याच्याशी रिलेटेड तरी असतातच, त्यामुळे या सर्व गोष्टी तुम्हाला माहीतच पाहिजे. जरी हे तुम्हाला आता समजलं तर तुम्ही सेट नेटची एक्झाम जेव्हा द्याल त्यावेळी तुम्हाला तुमच्या खूपच कन्सेप्ट क्लिअर झालेले असतील तोपर्यंत. ओके, सो ऑलवेज लिसन केअरफुली अँड लुक केअरफुली. दॅट्स ऑल फॉर नाऊ. थँक्यू.